नमस्कार मंडळी, मराठी कला विश्वाच्या इतिहासात अशी ही बनवा बनवी या चित्रपटाचं नाव सुवर्ण अक्षराने कोरलं गेलं आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज कित्येक वर्ष झाले, मात्र त्याची लोकप्रियता यती किंचितही कमी झालेली नाही। या चित्रपटातील संवाद, विनोदी किस्से आणि त्यातील सदाबहार गाणे आजही रसिक प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात, त्यामुळे या चित्रपटाचा रिमेक व्हावा किंवा दुसरा पार्ट यावा अशी इच्छा बऱ्याच चाहत्यांनी व्यक्त केली आहे। यामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सुद्धा या सिनेमाच्या रिमेक विषयी नुकतंच तिचं मत मांडलं। यावेळी बोलत असताना तिने सिनेमातील लक्ष्मीकांत बेर्डेची भूमिका कोणी साकारावी हे सुद्धा सांगितलं आहे। तेजस्विनीने नुकतीच लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली। या मुलाखतीमध्ये बोलत असताना तिने अशी ही बनवा बनवी या सिनेमाच्या रिमेकमध्ये सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे आणि अशोक सराफ यांच्या भूमिकेत कोणत्या कलाकाराला पाहायला आवडेल यावर ती बोलली आहे। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या भूमिकेसाठी मी अभिनयलाच कास्ट करेन, कारण मला असं वाटतं की तो खूप छान पद्धतीने ती भूमिका वटवू शकेल। अशोक सराफ यांच्या भूमिकेत अमेय वाघला पाहायला जास्त आवडेल, तर सचिन पिळगावकर म्हणून सिद्धार्थ चांदेकर खूप छान वाटेल, कारण तो पण सचिन पिळगावकर सरांसारखाच गोरा गुमटा आणि चिकनासुद्धा आहे, असं तेजस्विनी म्हणाली। दरम्यान अशी ही बनवा बनवी हा सिनेमा तर मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन सिनेमा आहेच। या सिनेमाने अफाट लोकप्रियता मिळवली, त्यामुळे आजही या सिनेमाविषयीचे रंजक किस्से, कलाकारांची पडद्यामागील मस्ती ऐकायला प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात। मंडळी, तुम्हालाही अशी ही बनवा बनवीचा रिमेक बघायला किंवा पार्ट 2 आवडेल का नक्की कमेंट करून सांगा, आणि हे सुचवलेले कलाकार त्यांची भूमिका निश्चित निभावू शकतील का यावर तुमचे काय मत आहे नक्की एका लाईकद्वारे कळवा। आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।